2 minutos de actor de la. त्यामध्ये मस्सू उर्फ मुस्तफा जाफर संजय सय्यद जाफरी वय 22 वर्ष राहणारी इराणी वस्ती आंबिवली याला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडनं 2 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे, 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकल थेफ्टचे गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहे आणि टोटल असा 4,07,000 चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. तिसऱ्या डिटेक्शनमध्ये आमच्याकडे काही मोटरसायकल चोरी गेलेल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 संशयित आरोपी नेत्रा उर्फ जॅक मिलान भिका वय 19 वर्ष आणि साजिद जिलानी अन्सारी राहणार उल्हासनगर वय 22 वर्ष याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्याकडून टोटल 7 मोटरसायकल रिकवर केलेलं आहे. या पूर्ण आठवड्यामध्ये MFC पोलीस स्टेशनने अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे. टोटल 24 गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आणलेले असून त्यामध्ये 200 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल, 2 मोबाईल आणि 9 मोटरसायकली असा एकूण 1,15,38,500 मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. ही सर्व कामगिरी आमचे MFC पोलीस स्टेशनचे सिनियर PI हुनमाने, क्राईम PI पाटील, आमचे API सरोदे ढोले आणि DBची सर्व टीम यांनी केलेली आहे. धन्यवाद. याच्यामध्ये ह्या सर्व वेगवेगळ्या 3 टीम्स आहेत. याच्यामध्ये ज्या बॅग वगैरे चोरी करणाऱ्या 2 महिला आहेत, त्यांचं असंच की मार्केटमध्ये फिरणं आणि सर्वे करणं की कुठली महिला वगैरे बेसावध आहे, असे महिला घेरून तिच्या बॅगा कापणं वगैरे असं आहे. त्याचप्रमाणे जे मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग चोरीचे जे आहेत ते आंबिवली येथील, त्यांना गुन्हेगारीचा पूर्व इतिहास आहे, चेन स्नॅचिंगचे त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास चालू आहे, त्याच्यामध्ये संशय आहे. त्यांच्या जोडीला अजून काही महिला आहेत का किंवा काय, पुढील तपासामध्ये काही दिवसामध्ये आपल्याकडे तेही निष्पन्न होईल. महिलांवरती काय गुन्हे आहेत? याच्यातल्या एका महिलावर नेरळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे पूर्वीचा, दुसऱ्या महिलेवर अजून काही गुन्हा.